कोठारी वनपरिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या बामणी येथील एका शेतात पट्टेदार वाघीण जखमी अवस्थेत आढळून आली. आज सकाळी हा गंभीर प्रकार समोर आला. या माहितीनंतर वनविभागात प्रचंड खळबळ उडाली. दरम्यान माहिती मिळताच वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले, मात्र तोपर्यंत त्या वाघिणीचा मृत्यू झाला होता. गेल्या 6-7 महिन्यात याच परिसरात अशा पद्धतीने 2 वाघांचे बळी गेले आहेत. एक वाघ राज्याच्या सीमेवरील पोडसा गावालगत तर एक तालुक्यातील लाठी परिसरात मृत्यू पावलाय. अशातच आज सकाळी बामणी गावातील पुंडलिक मडावी नेहमीप्रमाणे आपल्या शेतात भाजीपाल्याची पाहणी करण्याकरिता गेले असता ही घटना लक्षात आली. वांग्याच्या पिकात वाघाचे पिल्लू जखमी अवस्थेत असल्याचे दिसताच त्यांनी घाबरून गावाच्या दिशेने धूम टोकली आणि या संबंधीची माहिती गावकऱ्यांना दिली. लागलीच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना ही माहिती देण्यात आली, मात्र वनकर्मचारी घटनास्थळी येतपर्यंत वाघिणीचा मृत्यू झाला. ही वाघीण 6 ते 7 महिन्यांची असल्याची माहिती आहे. यावेळी चंद्रपूरचे मुख्य वन संरक्षक रमा राव, वन उपवन संरक्षक गजेंद्र हिरे, सहाय्यक उपवन संरक्षक कोडापे, कोठारीचे वनपरिक्षेत्राधिकारी संदीप लंगडे, क्षेत्र सहाय्यक दिलीप बावणे यांच्यासह वनकर्मचारी उपस्थित होते. शवविच्छेदन करण्यासाठी वाघिणीचा मृत्यूदेह ताब्यात घेण्यात आलाय. शवविच्छेदनानंतर वाघिणीवर अंत्यसंस्कार करण्यात आला. शेताला कुंपण होते, त्याच्या स्पर्शाने वाघीण जखमी झालीय आणि त्यातच वाघिणीचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज वनाधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.